नमस्कार मित्रांनो, एसोसिएट क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे. क्लासिक्स मॅथमॅटिक्स लेसन नंबर 9, दॅट इज द एलसीएफ अँड एलसीएम. एलसीएफ म्हणजे काय? एलसीएफला आपण म्हणत असतो हायएस्ट कॉमन फॅक्टर, आणि एलसीएम म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. लोवेस्ट कॉमन मल्टिपल. तर या सगळ्या गोष्टी आपण या लेसन मध्ये बघणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला बेसिक सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. पूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. मित्रांनो, जर तुम्हाला क्लासिकचे इतर व्हिडिओ पाहिजे असतील, सायन्सचे, हिस्ट्रीचे, तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईबही केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, किंवा टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही SVC क्लासेस सर्च करू शकता आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला काय दिसते? तर बघा मित्रांनो, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला एक डिव्हिजन दिसते, आहे की नाही? मग डिव्हिजन बघा कशा प्रकारे आहे मित्रांनो. आपण जर या 4 ने 36 ला जर डिवाइड केलं तर काय येणार आहे? 4 9 चा 36, म्हणजे 4 9 चा 36, ठीक आहे. 36 - 36 मीन्स 0. मग इथं तुम्हाला जर डिव्हिजन दिसतंय, मग कोणत्या भागाला काय नाव दिलेलं आहे तर आपण बघूया. तर बघा मित्रांनो, जे आपलं आन्सर आलेलं आहे याला म्हणायचं क्वेश्चंट. काय म्हणायचं? क्वेश्चंट म्हणायचं. त्यानंतर ज्याला आपण डिवाइड केलेलं आहे त्याला डिवायडंट म्हणायचं. काय म्हणायचं? डिवायडंट. आणि जे काही उरलेलं आहे खाली बघा, जर सबट्रॅक्ट करून जे काही उरलेलं आहे त्याला म्हणायचं रिमाइंडर, ठीक आहे. आणि ज्यानं डिवाइड केलं त्याला म्हणायचं डिवायझर. त्याला काय म्हणायचं? डिवायझर. तर अशा प्रकारे इथं आपल्याला त्या भागांची नावं आपण दिलेली आहे. इथं जर बघितलं रिमाइंडर काय आहे, इथं रिमाइंडर आपला 0 आलेला आहे, ठीक आहे. आणि जर इकडे जर बघितलं ह्या एक्झाम्पल मध्ये तर तुम्हाला दिसेल 4 7 चा 28, म्हणजे 4 च्या टेबल जर आपण म्हणला तर 7 नंबरला 28 आहेत, आहे की नाही? आणि जर आपण सबट्रॅक्शन केलं तर येणार 1, म्हणजे इथं जो काही रिमाइंडर आहे हा 1 आहे आणि इथला रिमाइंडर 0 आहे, ठीक आहे. म्हणजे बघा मित्रांनो, व्हेन वी डिवाइड 36 बाय द 4, ज्यावेळेस आपण 36 ला 4 ने डिवाइड केलं त्यावेळेस जो काही रिमाइंडर आलेला आहे तो रिमाइंडर 0 आला, ठीक आहे. रिमाइंडर काय आला? 0 आला. देअर फोर म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो की हा जो 4 आहे हा काय आहे? फॅक्टर आहे 36 चा. कारण ज्या वेळेस आपण या 4 ने 36 ला डिवाइड केलं त्यावेळेस जो रिमाइंडर आलेला आहे तो आपल्याला 0 आलेला आहे. इट मीन्स दॅट, याचा अर्थ असा होतो की हा जो 4 आहे हा काय आहे? फॅक्टर आहे या 36 चा, ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. आणि हे जे काही 36 आहेत हे मल्टिपल आहेत 4 चे, म्हणजे हा जो 36 आहे हा मल्टिपल आहे 4 चा, ठीक आहे. म्हणजे 36 इज डिव्हिजिबल बाय द 4, म्हणजे हे 36 आहेत हा डिव्हिजिबल आहे बाय द 4 ने, ठीक आहे. एक्झॅक्ट डिव्हिजिबल आहे, म्हणजे हा जो 4 आहे हा फॅक्टर झाला 36 चा, आणि 36 काय झाले? या 4 चा मल्टिपल झाला. या गोष्टी तुम्ही इथे लक्षात घ्या या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये. आता बघा सेकंड एक्झाम्पल मध्ये काय होईल. तर बघा मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल मध्ये काय झालेलं आहे, ज्यावेळेस आपण 29 ला 4 ने डिवाइड केलं त्यावेळेस जो रिमाइंडर आला तो 0 नव्हता, रिमाइंडर 1 होता, रिमाइंडर नॉट 0. म्हणून 4 इज नॉट द फॅक्टर ऑफ द 29, म्हणून जो हा 4 आहे हा 29 चा फॅक्टर नाही. का? कारण रिमाइंडर इथे किती आलेला आहे? 1 आलेला आहे. रिमाइंडर जर 0 आला असता तर 4 हा 29 चा फॅक्टर झाला असता. आणि 29 सुद्धा 4 चा मल्टिपल नाही, कारण रिमाइंडर इथे 0 नाही. इट मीन्स दॅट 29 इज नॉट डिव्हिजिबल बाय द 4, याचा अर्थ असा होतो की जो 29 आहेत हे 4 ने डिव्हिजिबल नाहीत. रिमाइंडर ज्यावेळेस कुठला एखादा नंबर येतो त्यावेळेस आपण असं समजतो की जो नंबर आहे
तो एक्झॅक्ट डिव्हिजिबल नाही. जर नंबर एक्झॅक्ट डिव्हिजिबल असेल तर आपण त्याला त्याचा रिमाइंडर नेहमी झिरो येत असतो. ठीक आहे, समजले? कोणत्या पार्टला काय म्हणतात या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे लक्षात आल्या असतील. आता इथं आपल्याला 36 चे फॅक्टर दिले आहेत आणि 48 चे फॅक्टर दिले आहेत. चला फॅक्टर करून घेऊयात. बघा 36 चा फॅक्टर बघा, 36 ला 1 ने आपण डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो, 3 ने डिवाइड करू शकतो, 4 ने डिवाइड करू शकतो, 6 ने डिवाइड करू शकतो, 9 ने डिवाइड करू शकतो, 12 ने डिवाइड करू शकतो, 18 ने डिवाइड करू शकतो आणि 36 ने सुद्धा आपण त्याला डिवाइड करू शकतो. ठीक आहे, म्हणजे हे झाले 36 चे फॅक्टर. आता खाली आपल्याला 48 चे फॅक्टर दिले आहेत, 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 आणि 48. म्हणजे हे जे काही फॅक्टर असतात त्या फॅक्टरना आपण 48 ला एक्झॅक्ट आपण डिवाइड करू शकतो. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, राईट द कॉमन फॅक्टर. जे काही कॉमन फॅक्टर आहेत ते आपल्याला इथे लिहावं लागेल. आता कॉमन फॅक्टर कोणकोणते आहेत बघा, 1, 1 हा कॉमन आहे म्हणजे इथं आपण 1 लिहिणार, 2, 2 इथं कॉमन आहे म्हणजे इथं आपण 2 लिहिणार, 3, 3 इथं कॉमन आहे म्हणजे इथं आपण 3 लिहिणार, 4 इथं कॉमन आहे म्हणजे इथं आपण 4 लिहिणार, इथं 6 कॉमन आहे म्हणजे 6 लिहिणार, 9 इकडे नाही आहे, 8 सुद्धा नाही, 12 आहे का, यस 12 आहे म्हणून आपण इथं 12 सुद्धा लिहिणार, 18 आहे का, तर 18 याच्यामध्ये नाही आहे, 36 इकडे आहेत, 16 इकडे आहे, 24 आहे, 48 आहे, म्हणजे कॉमन इथं आता नाही आहे. म्हणजे इथं आपण जे कॉमन फॅक्टर आहे ते आपण खाली लिहिलेले आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला फॅक्टर कसे लिहायचे समजले असेल. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. बघा मित्रांनो, 10 चे फॅक्टर लिहा म्हणलं तर काय करायचं, 10 कोणकोणत्या टेबलमध्ये आहेत हे तुम्ही सुद्धा फाइंड आउट करू शकता. 10 कोणकोणत्या टेबल्समध्ये आहे तर बघा, 1 च्या टेबलमध्ये आहे, 2 च्या टेबलमध्ये आहे, 5 च्या टेबलमध्ये आहे आणि 10 च्या टेबलमध्ये 10 आहेत. म्हणजे हे झाले याचे फॅक्टर. ठीक आहे, किंवा असं सुद्धा करू शकता, या 10 ला आपण 1 ने एक्झॅक्ट डिवाइड करू शकतो, 2 ने सुद्धा एक्झॅक्ट डिवाइड करू शकतो, 5 ने सुद्धा एक्झॅक्ट डिवाइड करू शकतो आणि 10 ने सुद्धा एक्झॅक्ट डिवाइड करू शकतो. त्यानंतर जर आपण 15 घेतला तर काय येणार बघा मित्रांनो, 15 बघा याला याचे फॅक्टर काय होतील, 1 ने डिवाइड करू शकतो, 3 ने डिवाइड करू शकतो, 5 ने डिवाइड करू शकतो, ऍट लास्ट आपण याला आपण 15 डिवाइड करू शकतो. इट मीन्स दॅट दीज आर द फॅक्टर ऑफ द 15. ठीक आहे, हे फॅक्टर झाला. चला मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं समजल्या असतील. जाऊया आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 23 कडे. हा आहे आपला प्रॅक्टिस सेट 23. त्याच्यातले जे एक्झाम्पल आहेत ते आपण इथं सॉल्व्ह करतोय. बघा मित्रांनो, एक्झाम्पल कशाप्रकारे आपले सॉल्व्ह करायचे. सर्वात अगोदर काय सांगितले आपल्याला, त्याचे फॅक्टर आपल्याला लिहायचे आहेत. फॅक्टर लिहिल्यानंतर त्याचे कॉमन फॅक्टर कोणकोणते आहेत हे सुद्धा आपल्याला इथं लिहायचे आहेत. चला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, 12 दिलेलं आहे, 12 चे कोणकोणते फॅक्टर येतील बघा मित्रांनो, 12 चे फॅक्टर कोणते आहेत बघा, 12 1 आहे, 2 ने आपण त्याला डिवाइड करू शकतो, 3 ने करू शकतो, 4 ने करू शकतो आणि 12 ने डिवाइड करू शकतो. त्यानंतर आहे 16 बघा, 1 ने आपण त्याला डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो, 4 ने डिवाइड करू शकतो, 8 ने डिवाइड करू शकतो अँड 60 ने डिवाइड करू शकतो. सो दीज आर द फॅक्टर ऑफ द 16. नाव राईट डाऊन द कॉमन फॅक्टर. आता आपल्याला कॉमन फॅक्टर लिहायचे, तर मी इथे लिहिणार कॉमन फॅक्टर्स. आता कॉमन फॅक्टर कोणकोणते आहेत तर बघा मित्रांनो, 1 आणि 1 हा कॉमन आहे. त्यानंतर 2 हा 2 कॉमन आहे. त्यानंतर 3 आहे का, 3 नाही आहे. 4, 4 कॉमन आहे. त्यानंतर 12 आहे का, तर नाही. म्हणजे इथं आपल्याला 3 कॉमन फॅक्टर सापडलेले आहेत, 1, 2 अँड 4. चला जाऊया समोरच्या एक्झाम्पलकडे. समोरचं एक्झाम्पल आहे 21. 21 चे फॅक्टर कोणकोणते आहेत बघा, 1 आहे. त्यानंतर आपण 21 ला 3 ने सुद्धा आपण डिवाइड करू शकतो. त्यानंतर 7 ने सुद्धा, 7, 3 चा 21 आणि त्यानंतर 21 ने त्याला आपण 21 ला डिवाइड करू शकतो इट मीन्स दॅट दीज आर द फॅक्टर ऑफ द 21. नाव टेक द 24 अँड राईट डाऊन द फॅक्टर ऑफ द 24. 24 कॅन बी डिव्हिजिबल बाय द 1, सो 1 इज द फॅक्टर ऑफ द 24. 24 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय द 3,
24 is also divisible by the 4, 24 is also divisible by the 8, 24 is also divisible by the 12, 24 is also divisible by the 24. So these are the factor of the 24. Now find out the common factor of this two number. Okay, so what are the common factor? First write down the common factor. Look at here. Okay, the one is common in this factor, so I will write here 1. 3 sudha hi to common hai, so I will write here 3. 7 common hai ka? No, there is no any 7 in the here, so 7 is not the common factor. 21 is not also the common factor, so I will write just two number 1 and 3. 1 and 3 is the common factor of these two number. Move to the next. नंतर चे एग्जांपल आपल्याकडे दिले ते म्हणजे 25 and 30. एकदम सोपा मित्रांनो, 25 चे फॅक्टर काय असतील तर बघा मित्रांनो, 25 ला आपण 1 ने आपण डिवाइड करू शकतो, त्यानंतर आपण त्याला 5 ने डिवाइड करू शकतो, एंड ऍट लास्ट आपण 25 ला 25 ने डिवाइड करू शकतो. देन टेक द अनदर नंबर दैट इज द 30. 30 ला कोणकोणते नंबर ने आपण डिवाइड करू शकतो, तर 30 ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो, त्यानंतर 5 ने डिवाइड करू शकतो, ठीक आहे, त्यानंतर 10 ने डिवाइड करू शकतो, एंड देन 15 ने सुद्धा आपण त्याला डिवाइड करू शकतो, एंड ऍट लास्ट 30 ने सुद्धा आपण त्याला डिवाइड करू शकतो. सो दीज आर द फॅक्टर ऑफ द 30. नाउ राइट डाउन द कॉमन फॅक्टर ऑफ दीज टू नंबर. आता कॉमन फॅक्टर आपल्याला इथे लिहायचे कोणकोणते आहेत, तर बघा 1 इथं कॉमन आहे तर आपण इथं 1 लिहू शकतो, 5 इथं कॉमन आहे तर आपण इथं 5 लिहू शकतो, त्यानंतर कुठलाही नंबर इथं कॉमन नाही आहे म्हणजे इथं फक्त आपल्याला दोनच कॉमन फॅक्टर इथं आपल्याला सापडलेले आहेत. त्यानंतर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 4 कडे, तो आहे 24 अँड 25. 24 चे आपल्याला कॉमन फॅक्टर इथे लिहायचे आहेत, तर काय असतील, तर बघा मित्रांनो, 1 ने आपण त्याला डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो, 3 ने डिवाइड करू शकतो, त्यानंतर त्याला आपण 4 ने डिवाइड करू शकतो, 6 ने डिवाइड करू शकतो, 8 ने डिवाइड करू शकतो, 12 ने डिवाइड करू शकतो, आणि 24 ने सुद्धा त्याला आपण डिवाइड करू शकतो. नाउ टेक द 25. 25 ला आपण कोणकोणते नंबर ने डिवाइड करू शकतो, तर 25 ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो, 5 ने डिवाइड करू शकतो, अँड ऍट लास्ट 25 ने आपण त्याला डिवाइड करू शकतो. तर बघा मित्रांनो, राईट डाऊन द कॉमन फॅक्टर नाव. आता आपल्याला कॉमन फॅक्टर लिहावे लागतील, तर कॉमन फॅक्टर आपल्याकडे दिलेले आहेत, तर कोणकोणते आहेत बघा मित्रांनो, 1 हा कॉमन आहे म्हणजे इथं मी 1 लिहिणार, 1 ऑलवेज कॉमन इन एनी टू नंबर. ओके, त्यानंतर 5 कॉमन आहे का, तर नाही. 25 कॉमन आहे का, तर नाही. फक्त इथं एकच नंबर आपल्याला कॉमन मिळालेला आहे, तो म्हणजे 1. चला जाऊया समोरच्या एक्झाम्पल कडे. तिथं दिलेले आपल्याला 56 चे कॉमन फॅक्टर इथं आपल्याला लिहावे लागतील. तर बघा मित्रांनो, 1 आहे, 2 ने सुद्धा आपण डिवाइड करू शकतो, 4 ने करू शकतो, 7 ने करू शकतो, 8 ने करू शकतो, 14 ने करू शकतो, 28 ने करू शकतो, अँड 56 ने सुद्धा आपण त्याला डिवाइड करू शकतो. सो दीज आर द फॅक्टर ऑफ द 56. नाव राईट डाऊन द फॅक्टर ऑफ द 72. व्हॉट आर द फॅक्टर? द फॅक्टर्स आर 1, 2, 3, 4, 6, देन 18, देन सॉरी 18 आपण नंतर घेऊया, ठीक आहे, 6, त्यानंतर आपण इथं घेऊ शकतो 8, 12, 18, 24, 36 अँड 72. सो दीज आर द फॅक्टर ऑफ द 72. नाव राईट डाऊन द कॉमन फॅक्टर. नाव राईट डाऊन द कॉमन फॅक्टर ऑफ दिस टू नंबर. 1 इज द कॉमन फॅक्टर, सो आय विल राईट 1 हिअर. 2 सुद्धा कॉमन आहे म्हणजे 2 मी इथं लिहिणार. नंतर 4 कॉमन आहे का, हो, तर 4 सुद्धा कॉमन आहे म्हणजे मी इथं 4 लिहिणार. 7 कॉमन नाही, 8 कॉमन आहे म्हणजे मी इथं 8 लिहिणार. 14 कॉमन आहे का, तर नाही. 28 कॉमन आहे का, नाही. 56 कॉमन आहे का, नाही. म्हणजे इथं आपल्याला 4 फॅक्टर कॉमन मिळालेले आहेत. म्हणजे आपण काय बघितलंय, तर काही एक्झाम्पलमध्ये 2 फॅक्टर कॉमन आहेत, काही याच्यामध्ये 3 आहेत, काही याच्यामध्ये 5 आहेत, काही याच्यामध्ये खूप जास्त आहेत, काही काही याच्यामध्ये 1 आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण लर्न केलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 24. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. तुमचे जे काही कॉमेंट असतील, जे काही प्रश्न असतील, ते तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला देऊ शकता, किंवा आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 33 22 80. या नंबरवर मित्रांनो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप
करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.